TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. आता सॉरी म्हणून असं बोललेलं काय मागं नाही घेत पण काय माहिती त्या दिवशी काय झालेलं डोकंच तळ्यावर नव्हतं उगच तुला काय पाय बोलून मी माझं काय चुकलो होतो तुम्ही एवढं बोललात लहानाच मोठं एकत्र झालो आपण पण मला कधीच नाही आठवत तुम्ही मला काय चिडून बोललात का टाकून बोललात पण तुमचा बोललेला एक न एक शब्द माझ्या काळजा अवघाव घालून गेला काय करत होतीस एवढं काय झालं चिडायला बघ अजून ठोक कमी झालं नाही माझं तुझ्याशिवाय अजून कोण आहे मला हक्काच आहो लागिर लागिर झाल जी अधीर अधीर झाल जी वाणीच तू पान आल जी आता लागिर 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 झाल गरम लागत का तुझ अग ताप आहे तुला अग बसाव काय नाही झालं तू एक काम कर इथं बस मी आलो डॉक्टरांकडे जाऊ आओ मी काय औषध देतो ती मात्र वेळेवरती घ्यायला सांगा गोळ्या द्या आहो नाही नाही डॉक्टर गोळ्या नको मला इंजेक्शन द्या इंजेक्शन कशाला आहो ते गोळ्यानं तोंड कडवट होत आहे ना शीतलला का सांगितलेलं ऐकत जा की कधीतरी आहो नाही अरे थांबा तुमचं काहीतरी ठरतंय का कमी जाऊ चहा कसं झालं शीतले भाऊजीला माग बी डोळा असतात ल्या ल्या काय लायचं ते ल्या राहू दे जा एवढं काय सोनं लागलं त्या वहिला काय माहित सकाळपासून वहीत काय ते लिहित बसले आता मी बघाय गेले तर मला बी दाखव ना झालं तुझे छुपाण्या पड राय तो जरूर कुछ होगा ना थांब आता जाऊन एकदा तर सोक्ष मोक्ष लावते का नाही आओ नाश्ता आणलाय अजून बरं वाटत नाही त्यावर केलीस का कामाला सुरुवात आता एवढी बी काय नाजूक नाही मी होय माहितीये मला म्हणून एकदा भिजून आजारी पडलीस है ना गेलाय ताप ताप गेला तरी अशक्तपणा असतो अंगात आणि बघ मुज कामाचा लय लोड घेऊ नको जेवढं जपते तेवढंच कर नाही काय नाही ते नाश्ता नाश्ता कसा झाला होता सांगितलं नाही ना तुम्ही लय भारी झालं तुम्ही तर खाल्ला बी नाही अजून आता तू केलास म्हणलं भारीच झाला असणार काय लिहिताय काय नाही काय ग मम्मी अजून फेडरेशनची कामं चालूच आहेत बे अगं फेडरेशनची नाही आपलंच काम करते आपलं डायरेक्ट
वही सगळा हिशोब लिहून ठेवते बघ. कसला हिशोब? अजिंक्यचा तर आधीपासूनच लिहिते, पण आता शीतलचा बी त्यांच्या संग लिहून ठेवते. काय झालं? बाहेर हिशेब करत बसल्यात. त्यांना काळजीत बघून मला असलंही टेन्शन आलंय. आता घरादारालाच ग्रहण लागलंय म्हटल्यावर. परवा डॉक्टरांनी सांगितलंय लय विचार करत बसू नका, आणि डोक्याला ताण पडला असं पण काय करू नका. शीतलीचं लग्न ठरवत होतो तेव्हा काय झालं होतं माहितीये ना? तेव्हापासून डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली, आणि त्यात आता हे सगळं. त्यात नानांचा स्वभाव असा आहे की नाना कुणालाच काही बोलून दाखवत नाही, नुसतं आपल्या मनातल्या मनात कुडत बसतात. अक्का मी काय म्हणते, यंदा आपण सगळीच वारीला जाऊयात का? इठ्ठलाच्या मनात काय आहे तेच काही कळना. खरंय, तिकडे जाऊ तवाच काय तर मार्ग सापडेल असं वाटतंय. सगळ्या घरावर नुसती सुटकी कळाच पसरले बघा. हे सगळं जितू भाऊजींमुळेच झाले. आता जितू भाऊजी लहान आहेत का? त्यांना काही कळत नाही. वही आता केवढ्याला पडली त्यांची एक चूक. एक मिनिट, त्यांना कळायला पाहिजे होतं म्हणजे. ते का 2 दिवस पाणी येणार नाही ते. खरं का काय? ज्यांना ज्यांना पाणी भरायचं त्यांनी भरून घ्यावर का? परत काय गावात 2-3 दिवस पाणी येणार नाही. शीतल इथनच भर बाई पाणी. तुझं तर कष्टच हलक केलं बघ भैया साहेबांनी. एक बरं आहे, काही विचारा ते हसता. इंटरेस्टिंग आरोप आहे. सगळ्यांना मिळून काम दिलं तर तुम्ही थोड्या मागे सटकता. काय ते आज हसून घ्या, उद्यापासून बंद होणार आहे. वहीन, शाळेतल्या लोकांना अजूनही काही कळलेलं नाही. वहिनी मला वाटतं आपल्याला पोलिसांकडे जायला हवं. चला मग माझ्याकडे तुम्ही निघूया आपण. चला. हा बाबा काय? रातच्याला तुम्ही दोघं काहीतरी महत्वाचं बोलणार होता सा. झालं काय बोलणं? सांग काय महत्वाचं बोलायला गेलता तुम्ही? न सांगण्यासारखं काय? काय नाही नाही तसं काय नाही. मग सांग की. आम्ही लाडूला बारकं आणायचं ठरवलं. आता खरी थोरलेपणाची जाणीव झाली तुम्हाला. आता अंजलीन राणाचा संसार पूर्ण होणार बघा. घरातले चमचे 11 आणि खानावळीतले. घरातले सांग, खानावळीतले वाटून घेणार का पण? 11 एक फेकून दे, वाटणी समसमान होईल. हो काका थांबवा ना. हे करताना तुझ्या बापाला थोडी अक्कल असायला हवी होती. माझी अक्कल काढताना स्वतःची अक्कल कुठं गहाण ठेवली होती याचा विचार करावा जरा. या घरात मी ज्येष्ठ आहे एवढीही गोष्ट लक्षात नसेल तर मग वागणूक कळेलच. भास तुम्ही अशी भांडणं करताय म्हणूनच मी लग्नाला तयार नाही. काय करतोयस? या चिंचा खरंच आईने दिल्यात? अगं वय खरंच, तू खाऊन तर बघ घे. काय झालं? अरे हे काय लागलंय तुला? बाबांनी मारलं. काल मालिनीने मला कपाटात बंद केलं होतं. मी तिचं नाव बाबांना सांगितल्यावर मालिनीने आणि सदानी खोटं सांगितलं की मीच खोटं बोलते, आणि बाबांनी मला मारलं.